साहेब सोमनाई पाणी वाटप झालंय आणि आता पुन्हा एकदा पुणे तालुक्यात किंवा नगर जिल्ह्यात दुष्काळाचा सावट आहे, निळवंडेचं पाणी मराठवाड्याला जात आहे, याबाबत एक खासदार म्हणून तुमची काय भूमिका असेल? माझ्या संदर्भात ह्या संदर्भात 2005 कायदा जो 2005 झाला तो नगर जिल्ह्यासाठी काळा कायदा आहे. त्यावेळेस कायदा झाला नसता त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख साहेब यांनी मराठवाड्याचे असल्यामुळे त्या ठिकाणी तो पाणी घेऊन जाण्याचा कायदा केला आणि तो कायदा करत असताना ब्रिटिशांनी न्याय दिलेला या तालुक्याला, साती तालुक्याला, आणि त्या न्याय दिलेल्या तालुक्यावर अन्याय करणारा तो कायदा झाला. आणि त्या कायदा करताना आपल्या जिल्ह्यातले जे भागातले जे साती आमदार होते त्यांनी त्याला विरोध करायला पाहिजे होता, तो त्यांनी केला नाही. आणि तो जर विरोध केला असता तर हा कायदा अस्तित्वात आला नसता, तो कायदा बिलाच्या रूपानेच रिजेक्ट झाला असता, परंतु त्यावेळेस केला नाही. त्यामुळे आज आपल्या हक्काचं पाणी मराठवाड्याला दुष्काळाचं पाणी द्यायला आमचा विरोध नाही, पण ते मराठवाड्याचे जे अनफिजिबल जायकवाडी धरण आहे त्या अनफिजिबल धरणामध्ये पाणी सोडण्याचं आणि जायकवाडीच्या लाभ क्षेत्रामध्ये आज त्याला 6-6 रोटेशन देतात आणि आमच्याकडे 3 रोटेशन मध्येच पाणी संपतं आणि म्हणून हक्काचं पाणी आहे. आम्ही शेतकऱ्यांनी काटकसर करून पाणी ठेवतो 4th रोटेशनला, त्याच्यावर मोठा घात होणार आहे आणि तो घात आमच्या शासनामध्ये 2005 कायद्याने आमच्या अन्याय झाला त्या अन्यायाचा आम्ही धिक्कार करतो आणि तो अन्यायाचा दर दूर करायचा असेल तर आपल्याला घाट पात्याचं पाणी अडवलं पाहिजे आणि समुद्र जाणारं अडवलं पाणी 115 TMC पाणी त्या ठिकाणी उपलब्ध केलं तर नगर, नाशिक आणि मराठवाड्याचे 5 जे जिल्हे आहेत साती जिल्ह्याला त्याचा लाभ होईल. मराठवाड्याला पाणी देऊ नये जायकवाडीला आमचं मत नाही, पण आम्हाला उपाशी ठेवून त्याला पाणी द्यायचं आम्हाला त्या संदर्भात आम्ही तीव्र विरोध करणार आहे. मराठवाड्याला पाणी देत असताना मराठवाडे खालचे जे विभागातले कारखाने असतील, पियाला पाण्याची व्यवस्था असेल, आम्ही द्यायला तयार आहे, पण खाली त्यांचा ऊस वाढतो, शेतकरी त्यांना 6-6 रोटेशन देतात आणि हक्काचं पाणी आमचं त्यांना द्यायचं, त्यासाठी आमचा खासदार म्हणून मी विरोध करणार आहे. साहेब नगर जिल्ह्यात त्यावेळेस एकदम मातब्बर नेते होते, मंत्री होते, परंतु असा विरोध का झाला नाही त्यावेळेस? हे सर्व कारखानदार नेते आहेत, तर मग त्यांनी विरोध करायला हवा होता ना? आता त्या संदर्भात मी पण 2015 आमदार होतो, पण हे आपल्या जिल्ह्यातले आणि ह्या भागातले दोन इच्छुक मुख्यमंत्री आहेत राज्याचे आणि त्यांच्या काळामध्ये आणि सर्व साखर सम्राट आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये, ते मातबर आहे, साखर कारखाने चालवतात, लोकांमधले नेते आहेत. त्यावेळेस त्यांनी जर विरोध केला असता तर त्यावेळेचे मुख्यमंत्री या ठिकाणी विलासराव देशमुख साहेब यांनी तो कायदाच आणला नसता, त्यामुळे आमचं दुर्भाग्य आहे त्यावेळेस त्यांनी विरोध केला नाही. विरोध केला असता तर आपलं पाणी वाचलं असतं आणि शेतकरी सुखी झाला असता. साहेब या कायद्याविरोधात तुम्ही काही कोर्टात जाणार आहात? आम्ही कोर्टामध्ये जाण्यापेक्षा तो कायदा तयार झाला. आता मराठवाड्याचे सर्व आमदार एक संकेत कायद्याने मागणी करतात आणि आपल्या भागामध्ये 12 आमदार आहेत आणि 9 तालुक्याला त्याचा लाभ होतो, 9 विधानसभेला. त्यांनी एकोप्यानी संघर्ष करायची भूमिका 9 अधिक 35 मराठवाड्याचे, त्यामुळे राजकीय गणित बसत नाही आणि म्हणून मला असं वाटतं तो कायदा रद्द होण्याची गोष्ट नाही, पण आम्ही त्यांचा मूर्त साठ आहे जायकवाडीचा तो वापरला पाहिजे आणि त्या पाण्यावर कंट्रोल. ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आता पियाला पाण्याचा आमचा विरोध नाही, पण आमचा हक्काचं पाणी त्यांना देऊन ते मजा करणार ह्याला आमचा विरोध आहे. साहेब अकोले तालुक्यात धरण आहे घंटाधारा निळवंडे, यंदा पाऊस कमी झालाय आणि त्यातच असं पाणी खाली जाणार म्हटलं आपल्या नगर जिल्ह्याचंही फार मोठं नुकसान होते, आताच काही ठिकाणी पाणी प्यायला नाहीये, त्यामुळे मग कुठंतरी पाणी हे वाचलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? 100% पाणी आपल्याकडे आपले शेतकरी शेवटचं रोटेशन 4th रोटेशन मिळवून काटकसरीने पाणी वापरतात आणि आमचा शेतकरी आहे जो दुष्काळी भागातलाच आहे, पण ब्रिटिशांनी वरती धरण बनवल्यामुळे शेतकरी कॅनलच्या रूपाने शेतकऱ्याला पाणी येतंय आणि ते पाणी येत असताना ब्रिटिशांनी न्याय दिलेला आहे आणि आमच्या सरकारने 2005 कायद्यानुसार आमचं पाणी हिरवून घेतात, त्या हिरवून घेणाराच आमचा विरोध आहे. त्यामुळे पाणी जाण्याच्या संदर्भात विरोध नसला तरी आमचा
पण पाणी अतिरिक्त उपलब्ध करण्याची भूमिका मी 2014 पासून मानतो, 2019 ला मानली. आता गेल्या वेळेस पीएम साहेब आले होते निलोंडेच्या पाणी सोडण्याच्या टेस्टिंग मध्ये, मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्या ठिकाणी, दोन्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, त्या ठिकाणी पीएम साहेबाला देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे की घाटमाथ्याचा पाण्याचा प्रस्ताव जो आहे त्या ठिकाणी 115 टीएमसी पाणी समुद्र जाणं अडवलं तर आपली भूमिका आहे की बाबा आता तो कायद्याला जर कचाट्यामध्ये न साधता त्या ठिकाणी आपलं हक्काचं पाणी नवीन निर्माण केलं आणि आपल्याला 20 टीएमसी पाणी या पसात तालुक्याला कोल्हापुरी टाईप बंधारे त्या नदी नदीवर बांधले तर शेतकऱ्याला पाणीवर टेल पर्यंत शेतकऱ्यांचे ब्लॉक रद्द केले, त्या काही ठिकाणी काही अंतर्गत धरणाची उंची वाढावं लागणार आहे, त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला पाणी देऊ शकतो आणि ते पाणी जर दिलं तर शेतकरी समाधानी आणि सुखी राहू शकतो. म्हणून घाटमाथ्याचं पाणी अडवल्याशिवाय आपल्याला त्यातून सुटका होणार नाही आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देखील पीएम साहेबांच्या सभेमध्ये मागणी केली की घाटमाथ्याचा प्रस्ताव आम्ही पाठवला तर केंद्राने तातडीने मान्यता द्यावा आणि मान्यता जर दिली तर हा प्रश्न सातही जिल्ह्याचा सुटेल ही भूमिका आहे. जोपर्यंत आमचा घाटमाथ्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत जायकवाडीला पाण्याचा जो विषय आहे आम्ही तीव्र विरोध करू. या ठिकाणी खासदार म्हणून मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील. साहेब सध्या निळवंडेच्या डाव्या खाल्यातून आवर्तन सुरू आहे, परंतु काही अकोले तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, शेत जमिनीमध्ये पाणी जात आहे, यावर उपाययोजना म्हणून तुम्ही काय पाठवा? मी गेल्या वेळेस पण त्यांना ज्यांचे नुकसान झाले त्यांना शासकीय मदत देण्याची भूमिका, गेल्या वेळेस पाणी सोडताना शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यावेळेस आम्ही देखील अधिकाऱ्याला बोललो त्यांचे नुकसान द्यायला पाहिजे आणि त्यांनी तो प्रस्ताव देऊन शेतकऱ्याला ते पैसे मिळतील. परंतु प्रत्येक वेळेस ही परिस्थिती बदली होणार आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांची मागणी आहे जिथं 40-40, 50-50 फूट भराव आहे तिथं बॉक्स टाईप कॅनल मध्ये दुरुस्ती करायला पाहिजे. काही ठिकाणी लाईनिंग टिकणार नाही 40-50 फुटावर, त्या ठिकाणी भूमिका अशी आहे की त्या ठिकाणी ब्लॉक करून बाकीच्या ठिकाणी लाईनिंगचा प्रस्ताव दिला, त्याला 450 कोटी रुपये मंजूर देखील झालेले आहे आणि लवकरात लवकर ते लिकेजचा जो आपला प्रश्न आहे सुटून शेतकऱ्याला पाणी मिळण्याची भूमिका राहणार. श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या होलसेल साडी दुकानात दिवाळी निमित्त स्पेशल दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर सुरू. एक साडी खरेदी करा आणि एक साडी अगदी मोफत मिळवा, तसेच 1000 रुपयांची खरेदी करा आणि मिळवा 2000 रुपयांचा चक्क कॅशबॅक. खरेदी करा आज कोणतेही वस्त्र आणि पैसे द्या 6 महिन्यात EMI च्या सुलभ हप्त्याने. याशिवाय दररोज हमखास जिंका 1 नाहीतर 2 पैठणी, तसेच 500 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ. आमच्या दुकानाची वैशिष्ट्ये: वाजवी दर, उत्तम दर्जा, स्वतंत्र जेंट्स विभाग, साड्यांचे स्वतंत्र होलसेल दालन, होलसेल दरात रिटेल विक्री. चला तर मग आपली दिवाळी साजरी करूया श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या वस्त्र दालनासोबत. शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ मॅचिंग अँड क्लॉथ सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स 2 मजला बाजार तळा शेजारी अकोले. शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. संपर्क 7588513133 किंवा 9423388360.